काय दोन शब्द बोलशील का गुढी पाडव्याबद्दल? नाही, ॲक्च्युली आता सक्ती नाही, मला माझी मराठी पण कच्ची आहे. थोडीफार काही गुढी पाडव्या का सेलिब्रेट केलं? हॅपी गुढी पाडवा एवढंच बोलू शकतो. बोलला काहीतरी म्हणजे संस्कृती परत आल्यासारखं वाटलं आणि जे रिफ्रेशमेंट आहे ना, खरंच माइंड ब्लोईंग आहे, माइंड ब्लोईंग हे निडेड होतं. आणि ते गुढी पाडव्याला झालं, नवीन वर्षाची नवीन सुरुवात, अशा प्रकारे आपण खूप जोरदार सुरुवात केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो वेलकम बैक टू माई चैनल. ये आज की जो वीडियो है ना, ये काफी इंटरेस्टिंग होने वाली है. ये वीडियो एक्चुअली होगी आज मराठी में भी होगी एंड हिंदी में भी होगी, दोनों लैंग्वेज में मिक्स होगी. बिकॉज अपन आज आए हैं गिरगांव में, एंड गिरगांव में आप लोगों को पता है यार, हर साल अपना मराठी लोगों का जो फेस्टिवल सेलिब्रेट होता है गुड़ी पाड़वा, जो की ऑफकोर्स यार हर कोई मराठी को यहाँ पे गिरगांव में आके सेलिब्रेट करना चाहिए एंड एंजॉय करना चाहिए. तो हर साल मैं आता था, वैसे तो दो साल से ये कोविड की वजह से हुआ नहीं था, बट ये दो साल के बाद फाइनली हो रहा है. तो अपने साथ है हर साल का खिलाड़ी जो कि है एंडी ब्लॉक. तो बस हम लोग अभी गिरगांव में पहुंच गए, हम लोग बाइक से आए थे बिकॉज यहाँ पे पार्किंग का बहुत ज्यादा प्रॉब्लम है. अभी जाएंगे बस बाजू में, यहाँ पे मैं आप लोगों को दिखाऊंगा कि भाई यहाँ पे एग्जैक्ट क्या होता है गुड़ी पड़वा के दिन. सो मैं कुछ ज्यादा बात नहीं करने वाला हूँ बिकॉज वहाँ पे बहुत ज्यादा नॉइज होता है. दिवस गुढी जी आहे जी आकाशाच्या दिशेने उभारली जाते, याचाच अर्थ आपण सुद्धा आकाशाकडे झेप घ्यावी, जीवनात यश मिळवावं, त्याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना पाडव्याच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नंतर आज सेलिब्रेशन झालंय, आम्ही खूप उत्साही आहोत. आम्हाला खूपच मजा येते. वैसे तो हर साल की तरह तो वैसे इतना क्राउड नहीं है, बट दो साल पहले जो क्राउड रहता था वो बहुत ही ज्यादा क्राउड होता था, बट ये साल क्राउड है बट इतना क्राउड नहीं है.
तयारी करतो साड्या घेऊन पेटे नेसवण्याची सदरा घेण्याची. अचानक जो गिरगावमध्ये काल आणि परवाच्या दिवशी त्यांनी जो मेसेज दिला आम्हाला की रॅली तयार आहे, सो आम्ही ज्या वेगाने जी तयारी केली एक दिवसामध्ये आणि हा जल्लोष फक्त इकडे हा एक दिवसासाठी आम्ही जगतो फक्त आणि मराठी असल्याचा गर्वच आहे आणि माझही आहे. ही संस्कृती दुसरीकडे कुठेच मिळू शकत नाही त्याचा आपल्याला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. गुढी पडवा 2 वर्षानंतर सेलिब्रेट होतोय तर काय बोलणार तुम्ही? मास्क मुक्त गुढी पाडवा एक्सपिरियन्स जो केलाय माझी मन जिंकलंय. म्हणजे संस्कृती परत आल्यासारखं वाटलंय आणि ते रिफ्रेशमेंट आहे ना, खरंच माइंड ब्लोईंग आहे. माइंड ब्लोईंग हे निडेड होतं आणि ते गुढी पाडवायला झालं. नवीन वर्षाची नवीन सुरुवात, अशा प्रकारे आपण खूप जोरदार सुरुवात केलेली आहे आणि पुढे सुरुवात तुम्ही बघालच. वर्ष अजून खूप बाकी आहे, वर्ष संपायचं बाकी आहे. तर तुम्ही ब्लॉग जर बघत असाल आणि सबस्क्राईब नाही केलं तर तुम्ही खूप पाप करताय आणि खूप चुकीचं करताय. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला काय आवडलं आहे आणि नेहमीच फॉलो करा. आणि भावा तुम्ही चॅनल आहे यूट्यूबवरती, चॅनलचं नाव सांगा ना तुम्ही. सांगा रेणुकात पिकले म्हणून माझ्या चॅनलचं नाव आहे. जर रिसेंटली स्टार्ट केलंय जाऊन सपोर्ट करा. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. खूप दिवसांनी आपण एकत्र आलो त्याच्यामुळे खूप एन्जॉय करायला बरं वाटतंय. 2 वर्ष घरात बसून काढली, एन्जॉय काहीच करता नाही आलेला. पण आता सगळ्यांचा उत्साह बाहेर पडतोय आणि सगळे मिळून एकत्र आल्यामुळे खूप शोभायात्रेला आता 1 वाजेपर्यंत जेवढी गर्दी नसते पण आज खूप गर्दी आहे. या हिशोबाने खूप सगळ्यांना बघून खूप मनाला पण बरं वाटतं आणि खूप आनंद देखील झाला. आम्ही लेट आहोत पण अजून पण आम्ही उत्साहात आहोत, खूप मजा येते. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. या अशा प्रकारे संस्कृती आपली महाराष्ट्राला आहे. येशू अशोक वगैरे आपण जे करतो रोडवरती सगळे जे येतात सोबत, हे असं समाजाला पुढे नेण्याचं काम पुढेपर्यंत चालू राहू दे आणि ही जी प्रथा आहे ही परंपरा आपल्याला शेवटपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत राहू दे. सगळ्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नाही ॲक्च्युली आता सक्ती नाही, माझं माझी मराठी पण कच्ची आहे. थोडीफार काही गुढीपाडवा का सेलिब्रेट केलं? हॅपी गुढीपाडवा एवढंच बोलू शकतो. बोल काहीतरी काय मला एवढं नाही स्पीच माझी एवढी. तो बोलतो स्पीच दे 2 मिनिटं गुढीपाडव्याबद्दल. गुढीपाडव्याबद्दल काय सेलिब्रेट केलं? माझं ॲक्च्युली मध्ये माझं सण गुढीपाडवा बोला महाराष्ट्राच्या मराठी नाही. 2 वर्षानंतर गुढीपाडवा सेलिब्रेट होतो. सेलिब्रेट तू काहीतरी उत्साह कर. नमस्कार. गुढीपाडव्याचा एन्जॉय ह्या वर्षी 2 वर्षानंतर तब्बल आल्या होत. ठीक आहे बोलतो ना आरामात, टेन्शन नाही, आपण कट करू शकतो, प्रॉब्लेम नाही काय. 2 वर्षानंतर साजरा होण्यानंतर ह्या गुढीपाडव्याचा आपल्या मनापासून शुभेच्छा. तो अभी आपण को लगी है बहुत जोरदार वाली भूख, अपन अभी खाएंगे मस्त पैकी गरमा गरम कांदा भजिया. बिकॉज अंदर घूम घूम के ना भाई गर्मी से तो हालत बेकार हो गई. 2 लीटर तो पानी पी लिया हम लोगों ने. आज का वीडियो यही समाप्त करते हैं बिकॉज मैं बहुत ज़्यादा थक गया हूँ अभी. तो एनीवेज अभी मैं वीडियो एंड करता हूँ यहाँ पे. मिलता हूँ आप लोगों को नेक्स्ट स्टूडियो में. टिल देन बाय बाय.